तहसील अंतर्गत गादागाव शिवारात बुधवारी रात्री झालेल्या वादळ पावसाने मोठ्या प्रमाणात वीज कडकडाट झाला. यात गादा येथील राजू चमेली नामक शेतकऱ्याच्या शेत शिवारात बांधलेल्या गाई म्हशीवर वीज पडल्यामुळे दोन गाई मरण पावल्या आहेत. या शेतकऱ्याचे नुकसान झाले असून तहसील प्रशासनातर्फे पंचनामा करण्यात आलाय. काल रात्री मौजा गादा येथे काल रात्री झालेल्या 1-1.5 वाजेच्या सुमारास जे वादळ आणि विजेचा हे झाला आहे, तर त्यामध्ये एक राजू चमेले म्हणून त्यांच्या शेतातील दोन गाई मृत झालेल्या आहेत. तर माझ्या अंतर्गत येणाऱ्या अजनी आणि गादामध्ये इतर काही जीवितहानी नाही. ती मला तर सध्या उन्हाळ्याचंही असल्यामुळे शेतीमाल जास्तीत जास्त काही आहे नाही शेतांमध्ये, खाली शेत असल्यामुळे तेवढं मालाचं नुकसान नाही. VKB न्यूज करिता कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. बॉस ने मीटिंग बुलाया. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.